नमस्कार। बीएससी आयपीएफच्या सेशनमध्ये आपण माहिती घेत होतो पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग विषयी। आता आपण लायबिलिटीच्या स्टेपबद्दल पाहिलं, आज आपण बघणार आहोत रिस्पॉन्सिबिलिटीची स्टेप, म्हणजे सुरेश आणि मीनाचे जे उदाहरण आपण पाहत होतो त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, असे गोल्स की जे त्यांना पूर्ण करायचेच आहेत त्यापासून ते पळून जाऊ शकत नाहीत। तर ह्या उदाहरणामध्ये जे त्यांचे गोल्स आहेत ते म्हणजे राधा जी त्यांची मुलगी आहे तिचं हायर एज्युकेशन त्यांना करावंच लागणार आहे, राधाचं लग्न आणि त्यांची स्वतःची रिटायरमेंट। तर ह्यासाठीची इन्व्हेस्टमेंट करून आणि त्यासाठीची तरतूद कशी करायची त्याबद्दल आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण काय बघतोय, तर तुम्ही हे कॉलममध्ये बघत असाल करंट अमाऊंट त्यांना, म्हणजे आत्ताचा खर्च। जर समजा राधाचं हायर एज्युकेशन आत्ता करायला गेलं तर त्याला किती खर्च करावा लागेल, राधाचं लग्न आत्ता करावं गेलं तर किती खर्च येईल, तर आणि नंतर महागाईचा दर, इन्फ्लेशनमध्ये महागाईचा दर, टाइम हॉरायझन किती वर्षांनी ते गोल येणार आहे, आणि फ्युचर कॉस्ट म्हणजे त्यावेळेची कॉस्ट काय असू शकेल। जसं आता राधाचं हायर एज्युकेशन आपण बघूया की राधाचं हायर एज्युकेशनसाठी आत्ताचा जो खर्च आहे त्यांनी प्रॉपर्ली पकडून चाला की त्यांनी असं गृहित धरले की 10 लाख खर्च आहे ग्रॅज्युएशनचा, ठीक आहे। राधाचा 10 लाख रुपये आत्ताचा खर्च, महागाईचा दर लॉंग टर्ममध्ये आपण पकडून चालू की 4% आहे। कधी लागणार आहेत त्यांना, तर 18 वर्षानंतर तिच्या हायर एज्युकेशनसाठी पैसे लागणार आहे। तर आत्ता त्यावेळेला किती लागतील हे सांगू शकत नाही, पण आत्ता त्यांना माहिती आहे की आता साधारण समजा त्यांनी ठरवलं असतं इंजिनिअरिंग करायचं तर 10 लाख रुपये खर्च येतो। तर इज इक्वल टू एफ व्ही आपण धरून चला, रेट कॉमा इन पर कॉमा प्रेझेंट व्हॅल्यू, आत्ताचा खर्च किती आहे 10 लाख, मग त्यावेळेचा खर्च किती असेल, एंटर दाबला तर 20,25,816 रुपये हा त्यावेळेचा खर्च असेल त्यांचा, ठीक आहे। सेम आता राधाचं मॅरेज, आता प्रत्येक समाजानुसार लग्नाचा जो खर्च असतो तो डिपेंड करतो। तर समजा त्यांना एक अंदाज आहे की राधाच्या लग्नासाठी त्यांना 10 ते 12 लाखाचा खर्च येईल आत्ता जर करायला गेले तर, नेहमी आपण एक्सपेन्सेसला हायर साईडवर धरायचं, मग आपण 12 लाख पकडून चलू। त्यांना त्या आत्ताचं जर लग्न करायला गेलं तर एवढा खर्च लागू शकतो। तर महागाईचा दर सेम 4%। तर कधी लागणार आहे, टाइम होरायझन तर 25 वर्षांनी। तर मग त्यावेळेला किती लागतील, तर आपण एफ व्ही धरलेला आहे, फ्युचर व्हॅल्यू, रेट किती आहे 4%, एन पर 25 आणि प्रेझेंट व्हॅल्यू आत्ताच खर्च आहे 12 लाख, बरोबर। तर त्यावेळेला लागणार आहेत 31,99,000 रुपये हे त्यावेळेला लग्नासाठी त्यांना लागतील। त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत रिटायरमेंटचं गणित, ठीक आहे, हे रिटायरमेंटचं, ठीक आहे। तर इथे आपण एक रिटायरमेंटचं एक छोटं कॅल्क्युलेशन केलेलं आहे। तर आत्ता सुरेश आणि मीनाचे मंथली एक्सपेन्सेस इथे एक एक आपण एक एक बघितलं आहे, मंथली एक्सपेन्सेस, ॲन्युअल एक्सपेन्सेस, करंट एज त्यांचं, असे आपण वेगवेगळे पॉईंट्स लिहिलेले आहेत। तर आता त्यांचे मंथली एक्सपेन्सेस किती आहेत, तर आपण फिक्स कमिटमेंट्समध्ये गेलो तर फिक्स कमिटमेंटमध्ये त्यांचे मंथली एक्सपेन्सेस आता हे जे आहेत हे टोटल एक्सपेन्सेस आहेत 58,000, पण 58,000 EMI 40,000 आहे, फिक्स सेव्हिंग प्लॅन 3,000 आहे, तर फिक्स एक्सपेन्सेसचे त्यांचे आहेत ते आहेत 15,000। म्हणजे हे त्यांची लाईफस्टाईल आहे, जी आत्ताची जी लाईफस्टाईल जगतायत ते, तर त्यानुसार त्यांना आत्ता 15,000 ते व्यवस्थित आपली लाईफस्टाईल ते कॅरी करू शकतील। आपण इथं 15,000 पकडले, ठीक आहे। ॲन्युअल एक्सपेन्सेस काढायचे असतील तर त्याला 15 × 12 केलं पाहिजे, तर 1,80,000 त्यांना एक साधारण खर्च जातो आहे। त्यांचा आत्ताचं वय पकडलं आपण 30 वर्ष, रिटायरमेंटचं एज पकडून चालू आपण 58 वर्ष। आता इयर स्टील रिटायरमेंट, इथला पुढचा पॉईंट आहे इयर स्टील, व किती वर्ष राहिलेत रिटायरमेंटसाठी, तर 58 − 30 राहिलेत 28 वर्ष, बरोबर आहे। आता लाईफ एक्सपेक्टन्सी आपण पकडून चालू की 90 वर्ष ते जगणार आहेत, आणि इन्फ्लेशनचा रेट पुन्हा 4% पकडून चालू आपण। फ्युचर एक्सपेन्सेस, फ्युचर एक्सपेन्सेस आता कसे काढावे लागतील, सेम आपला फॉर्म्युला एफ व्ही कॉमा रेट। आता रेट किती, तर महागाईचा दर, कारण आपण महागाईच्या दरानेच त्यावेळेची कॉस्ट काढू शकतो। एन पर किती वर्ष, इयर स्टील रिटायरमेंट, हे बघा इयर स्टील रिटायरमेंट आपण काय पकडलो 28 कॉमा। आता किती खर्च होतो इयरली बेसिसवर, तो होतं 1,80,000, तर त्यावेळेला इयरली बेसिसवर खर्च किती होईल 5,39,766, बरोबर। तर आता हे बघूया की पोस्ट रिटायरमेंट नंतरचे त्यांचं एज किती असू शकेल, तर 90 − 58, तर 32 वर्ष आपण हे करून ठेवू की त्यांना ते लागतील पैसे। तर आता त्याच्यानंतर आपण एक पुढचा कॉलम बघितला, रिअल रेट ऑफ रिटर्न। आता जर तुम्ही मागच्या व्हिडिओ पाहिला असेल ह्युमन लाईफ व्हॅल्यूचा मेथडचा, लाईफ इन्शुरन्सचा HLV मेथडनं आपण सम अश्योर्ड काढतो, तर तिथं आपण रिअल रेट ऑफ रिटर्नची कन्सेप्ट पाहिलेली आहे।
तर तिथूनच आपण तो खालचे जे टॅब्स आहेत तिथं लक्ष द्या, तिथेच आपण रिअल रेट ऑफ रिटर्न इथून 1.92 घेऊन टाकू, ठीक आहे? तर कॉर्पस नीडेड ॲट द एज ऑफ 58, त्यांचं रिटायरमेंटचं एज आहे 58. 58 वेळेला असं किती कॉर्पस पाहिजे की ज्या कॉर्पस म्हणणं ते जे महिन्याचा खर्च आहे ते पैसे ते काढून टाकतील. आता ते कसं आहे, ज्या तो कॉर्पस जर काढायचा असेल आपल्याला तर आपण काय करणार, पी व्ही करणार, प्रेझेंट व्हॅल्यू, बरोबर? किती वर्ष, रेट किती, 1.92. ह्याचा काय आहे की समजा तो कॉर्पस त्यांना मिळाला तर तो कॉर्पस ते सेफ हेवन ॲसेटमध्ये टाकतील, जे असे ॲसेट जे फक्त इन्फ्लेशनच्यावर 1.92% रिटर्न देईल त्यांना. इन्फ्लेशनच्यावर 1.92% म्हणजे दर वर्षाला रिटर्न देईल. म्हणजे मी दर महिन्याला, आता समजा 15,000 आहे, तर त्यावेळेची जर अमाऊंट 5,39,000 दर महिन्याची जर अमाऊंट आपण काढली आणि त्यानंतर ते राहिलेल्या पैशावर त्यांना अजून व्याज मिळेल, बरोबर? ह्यासाठी आपण प्रेझेंट व्हॅल्यू करणार आहे. एनपर किती आहे, 1.9, सॉरी, पहिला आहे रेट जो 1.92 आहे, कॉमा दिला. एनपर किती आहे, रिटायरमेंट नंतरचे इयर्स 32 वर्ष, कॉमा. पेमेंट आता दर वर्षाला किती काढणार आहे, इथे 5,39,766. पुढच्या वर्षी ही अमाऊंट वाढलेली असेल कारण महागाई वाढलेली असेल, बरोबर आहे? त्याचबरोबर आपल्याला जो 1.92 जो आहे, जो राहिलेले जे पैसे आहेत, म्हणजे ह्या वर्षाचा खर्च काढला ते राहिलेले पैसे आहेत, ते तेवढं त्याला इन्फ्लेशनच्यावर व्याज देतील, बरोबर? कॉमा, फ्युचर व्हॅल्यू काही नाही, जेव्हा 90 वर्षी काय शिल्लक राहिले नाही पाहिजेत आपल्याला. तर मी तर एंटर दाबलं तर आले 1,28,10,182 त्यांना रिटायरमेंटचा कॉर्पस हवाय, ठीक आहे? तर सेम मी इथं 1 कोटी रिटायरमेंटच्या कॉर्पसचं इथलं लिंक करून टाकतो, ठीक आहे? ही त्यांना अमाऊंट हवी आहे रिटायरमेंटसाठी. तर आता ह्या ज्या अमाऊंट आहेत ते त्यांना पोचायचं असेल तर किती जी SIP केली पाहिजे त्यांनी, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हे जे सेशन्स आहेत तुम्हाला BSE आणि SEBI घेऊन येत आहे आणि ज्या प्रकारचा तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल धन्यवाद. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर लिहायला विसरू नका. तर आजच्या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू.